सोशल मीडियावरती दररोज वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी हे प्राण्यांचे व्हिडिओ असतात, कधी लहान मुलांचे असतात, तर कधी आपल्याला धक्कादायक व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती पाहायला मिळतात. मात्र सोशल मीडियावरती बऱ्याच जणांना आपला अनुभव देखील शेअर करायला आवडतो. सध्या अशाच एका तरुणाने त्याचा अनुभव शेअर केलेला आहे. मुलांच्या शिक्षणासाठी आई वडील जीवाचं रान करतात, मुलं मोठी होतात, परदेशात शिकायला जातात आणि घरी आई वडील त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेले असतात. सध्या हे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय, पण यासोबतच आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव असणारे तरुण देखील समाजात आहेत. असंच एक उदाहरण सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आलंय. दत्तात्रय नावाच्या तरुणानं सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती एक पोस्ट शेअर केलेली आहे जी तुफान व्हायरल होतीये. हा मराठी मुलगा त्याच्या कधीही विमानात न बसलेल्या आईला पहिल्यांदाच सिंगापूरला घेऊन गेला. दत्तात्रय यांनी या प्रवासाबद्दलच्या भावना या पोस्ट मध्ये व्यक्त केलेल्या आहेत. या पोस्टचा अनुवाद बऱ्याच जणांनी फेसबुकवर देखील केलेला आहे. काल मी माझ्या आईला जगाचा हा सुंदर भाग दाखवण्यासाठी सिंगापूर इथं आणू शकलो आणि आज मी तिला माझं कार्यालय आणि शहराचा परिसर दाखवण्यासाठी घेऊन जाण्याचं ठरवलं. ती ज्या भावना आणि आनंद अनुभवत आहे ते व्यक्त करणं कठीण आहे. सध्या या मुलानं आईला जगच दाखवल्यासारखं आहे. सध्या या मुलानं जे आईसाठी केलेलं आहे ते खरंच खूपच कौतुकास्पद आहे आणि त्याचाच हा फोटो सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. आजही अशी मुलं आहेत ज्यांना आई वडिलांविषयी प्रेम वाटतं याचा आनंद झाल्याच्या कमेंट्स शेकडो लोकांनी केलेल्या आहेत. तर बऱ्याच जणांनी आधुनिक जगातील श्रावण बाळ अशा कमेंट्स देखील त्याच्या या फोटोवरती केलेल्या आहेत. तुम्हाला देखील या मुलाचा आणि त्याच्या आईचा फोटो कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा.